नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रमंडळींनो, आज समाजामध्ये प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं, तसेच प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक अडचणी असतात. मुलांचा विवाह करायचा असतो, मुलांना चांगल्या नोकरीला लावायचं असतं, परत मुलांचे शिक्षण असतं, घरचे सांसारिक कामं असतात, अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या काही ना काही नियोजन असतं. तर अशावेळी सध्याची परिस्थिती पाहता पूर्णपणे व्यवसाय ठप्प झालेले आहेत, आणि जे काही सरकारी नोकर असतील किंवा जे प्रायव्हेट कंपन्यामध्ये नोकरीला असतील त्यांचे पगार व्यवस्थितरित्या होतात आणि काहींचे होत नाहीत. तर बऱ्याच कंपन्यांनी आपले कामगारसुद्धा कमी केलेले आहेत, आणि आता जे शेतकऱ्यांचे संप झालेले आहेत, तर ह्या संपामध्ये जे शहरी लोक आहेत 20 रुपयाची भाजी 100-100, 150 रुपयाला घेत आहेत. तर अशा पद्धतीने शहरी लोकांचेसुद्धा, सर्वसामान्य माणसांसुद्धा हाल चाललेला आहे. कामगार वर्ग असेल किंवा अशा पद्धतीचा जो वर्ग आहे, तर त्यांचं हाल चाललेले आहेत. तसंच पाहिलं तर शेतकरी हा अत्यंत भावनिक माणूस असतो. शेतकऱ्याला आपलं जे पीक उत्पादन करत असतो तो शेतकरी त्याचं योग्य मूल्य घेत नाही. तो आपल्या जवळची माणसं असतील किंवा शहरामधला एखादा माणूस आला शेत्यामध्ये, तर शेतकरी त्याला जो मार्केट रेट असेल त्या मार्केट रेटमध्ये, म्हणजे कमी रेट कमीच असतो, त्या रेटमध्ये आपला माल देतात आणि त्याला वरून काही थोडंफार माल देत असतात. तर अशावेळी शेतकऱ्यांची ही भूमिका चुकीची, अत्यंत चुकीची आहे. कारण आपल्या मालाचं जे आहे ते किंमत आपण कमी करून घेतो असं शेतकऱ्याला जाणवत नाही. अगदी जवळचा जरी माणूस असला तरी शेतकऱ्यांनी आपला माल योग्य किमतीलाच विकला पाहिजे आणि त्या मालाचे पैसेच उभे केले पाहिजेत. ज्यावेळी तुमचं उत्पादन तुम्ही खूप काढता, तर अशावेळी उत्पादन खूप न काढता ज्या मालाला जास्त मार्केट आहे असंच उत्पादन काढलं पाहिजे आणि कमी उत्पादन काढलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय किंवा अशाच्या पैसे देणारे जे व्यवसाय आहेत त्यांनाच तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि सांगितल्याप्रमाणे आपले मालाची व्हॅल्यू न कमी करता शेतकऱ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. आता कोणत्या जरी दुकानात गेलो आपण, एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो, त्याच्याकडे बरेच आयटम असतात, तर त्यावेळी आपण एखादी 10 रुपयाची जर वस्तू असेल तर आपण 8 रुपयाला दे, 9 रुपयाला दे असं जर म्हटलं आपण, तर तो सहजच दुकानदार म्हणतो हा काय भाजीपाला आहे का बाजारामधला. तर एवढी आपल्या शेतकरी बंधूच्या भाजीपाल्याची किंमत कमी झालेली आहे, लोक भाजीला कमीपणा देत आहेत. तर अशा प्रकारचं जे समाजामध्ये वागणूक निर्माण झालेली आहे ते अतिशय चुकीची वागणूक निर्माण झालेली आहे. त्यासाठी ह्या जे मोठमोठे लोक भाजीपाल्याचं उदाहरण देतात ते शेतकऱ्याला नक्कीच कुठेतरी घातक आहे. त्यामुळं आपल्या मालाची किंमत वाढवायची असेल शेतकऱ्याला, तर शेतकऱ्याने योग्य दाम घेतलं पाहिजे आणि आपला कोणताही असा माल फुकट न देता, विनामूल्य न देता प्रत्येक मालाची अगदी काटेकोरपणे एक किंमत ठरवली पाहिजे आणि त्या किमतीलाच दिलं पाहिजे, कुणीही कोणतीही फुकट वस्ती देऊ नये. धन्यवाद.